एकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। सुखया संत समागमी नित्य दुणावे तुझिया नामे। दहन होती सकल कर्मे सर्व काल प्रेमी डुलतसो। म्हणून नाही काही चिंता तूच आमचा माता पिता। बहिणी बंधू आणि चुलता आणि का गोता सर्वा ठाई। ऐसा हा कळला निर्धार माझा तुझ न पडे विसर। असशी देऊन या धीर बाही अभ्यंतर मज जवळी। दुःख ते कैसे नये स्वप्नाशी। भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी। त्यांचे वर्म तू आम्हापाशी। सुखी राहिलासी प्रेमाची या। जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष जळती पापी पळती दोष। काय ते उणे आम्हानंदास शिव ब्रह्मरस तुकामणी। म्हणोनी नाही काही चिंता तूच आमचा माता पिता। बहिणी बंधू आणि चुलता आणि का गोता सर्वा ठाई। संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून पांडुरंगाची आपल्यावरती कृपा झाल्यावर तुकोबारायांना जो अनुभव आला तो अनुभव या अभंगातून व्यक्त करतात। पांडुरंगाची कृपा व्हावी ही सर्वांची अपेक्षा असते। सगळ्यांना वाटतं की देवाने आपल्यावर काय करावी कृपा करावी। तुकोबारायांनाही वाटत होतं की देवाने आपल्यावर कृपा करावी। आपल्यालाही वाटतं पण तुकोबारायांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक हा आहे की वाटतं देवाने कृपा करावी पण देवाने कृपा करावी याच्याकरता आपण तत्पर नाही। नुसतं वाटण्याला महत्त्व नाही, ती कृपा मिळवण्याकरता ती कृपा प्राप्त करण्याकरता मनुष्याने काहीतरी करायला पाहिजे। काहीतरी करायला म्हणण्यापेक्षा जे केल्यानंतर देव कृपा करतो ते करायला पाहिजे, ते आपण करत नाही। तुकोबारायांनी ते केलं। खूप 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 भजन केलं तुकोबारायांनी, खूप नामस्मरण केलं। आणि तुकोबाराय देवाला शरण गेले। सर्वस्व आपलं स्वतःचं देवाला समर्पित केलं तुकोबारायांनी। काही सर्व भावे त्याशी तुका शरण तुकोबाराय म्हणतात। सर्व भावाने तुकोबाराय शरण गेले आणि शरण जाऊन तुकोबारायांनी देवाने आपल्यावर कृपा करावी म्हणून काकुलती येऊन दीन होऊन अतिशय नम्र भावानी देवाला प्रार्थना केली। पाठीमागचे अभंग आपण पाहिलेले। तुकोबाराय म्हणतात आता पुरे ऐशी भरवरी रंक होऊन राहेन द्वारी। तुझा दास मी दीन कामारी तुका म्हणे करी कृपा। तुकोबाराय म्हणतात देवा आता तू माझ्यावर काय कर कृपा कर कृपा कर। देवाने कृपा करावी ही तुकोबारायांची अपेक्षा होती। काय काय करावं देवाने कृपा करावी म्हणजे काय करावं? अजून एखादं लग्न लावून द्यावं का अशी इच्छा होती का तुकाराम महाराजांची? नाही, तसं नाही। मग देवाने कृपा केल्याच्या नंतर त्या कृपादानामध्ये तुकोबाराना काय पाहिजे? एक पाठीमागचा तो अभंग झालेला आहे आपला चिंतनाचा। तुकोबाराने देवाला मागितलेलं आहे
मी जे तुला शरण आलो, तुला जे शरण येतो याच्यासाठी तू मला हे दे। तुकोबा काय म्हणतात, तूच अनाथाचा दाता, दुःख मोहनासा वया चिंता, शरण आलो तुझा आता तारीख पावंता माय बापा। देवा तूच अशा प्रकारचा अनाथाचा दाता आहेस, माझ्या ठिकाणी खूप खूप दुःख आहेत आणि ही दुःख सगळी नष्ट करण्यासाठी मी आता तुला शरण आलेलो आहे। हे माय बापा, हे कृपावंता, तू मला या दुःखातून काय कर, तारून ने, तारी कृपावंता माय बापा। म्हणजे दुःखातून तारून नेण्याची एक मागणी तुकोबाबांनी देवाला केली। आणखी एक तुकोबाबांनी मागणी केली की या दुःखातून तरुण जाण्यासाठी संतसंगती आवश्यक आहे। संतसंगती दे, संतसंगती दे चरण सेवा, जेणे हा तुझा विसर न पडावा, हाच भाव माझी आजीवा, पुरवी देवा मनोरथ। संतसंगतीची मागणी तुकोबाबांनी केली, संतसंगती देई, संतांची संगती मागतात, दुःख नष्ट करण्याची मागणी केली, संतसंगतीची मागणी केली, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर नाही झाला पाहिजे, त्याच्याकरता संतसंगती आवश्यक आहे। म्हणजे तुझा विसरही व्हायला नको, ह्याची दान दे गा देवा, तुझा विसर न पडावा, विसर होऊ नये ही मागणी केली, संतसंगतीची मागणी केली, दुःख नष्ट व्हावं ही मागणी केली। आणि सगळ्यात महत्वाची तुकोबाबांची जी मागणी आहे ती, मज भाव प्रेम देई प्रीती, गुण नाम वर्णावया स्तुती, विघ्ना सोडवनी हाती, विनंती माझी परिसावी हे। मज भाव प्रेम देई प्रीती, माझ्या अंतःकरणामध्ये तुझ्याविषयीचा भाव आणि तुझ्याविषयीचं प्रेम दे प्रेम। किती मागण्या केल्या, दुःखाच्या नाशाची मागणी केली, संतसंगतीची मागणी केली, तुझा विसर पडू नये ही मागणी केली, आणि तुझ्याविषयीचं अंतःकरणामध्ये प्रेम आणि भाव असावा आणि प्रेम असावं याची मागणी केली। एवढ्या तुकोबाबांनी मागण्या केल्या, शरण गेले तुकोबाबाय, आपलं सर्वस्व काया वाचा मन तन मन धन हे सगळं सगळं देवाला दिलं, आणि संसारातलं तुकोबाबांनी देवाकडून काहीच मागून घेतलं नाही, फक्त एवढ्या गोष्टी मागून घेतल्या की संतसंगती आणि तुझ्याविषयीचं प्रेम, दुःखाचा नाश। ही अशी तुकोबाबाई मागणी करून तुकोबाबांनी असा हट्ट धरला होता देवावर की ह्या मागण्या देवाने आपल्या पुऱ्या कराव्यात, पूर्ण कराव्यात। म्हणून तुकोबाबाय देवाच्या दारामध्ये देवाच्या समोर धरणं धरून बसलेले, कितीतरी विनवणी करत होते तुकोबाबाय, आपण पाठीमागच्या अभंगाचं चिंतन केलेलं आहे, असे बरेच अभंग गेले की ह्या मागण्या देवाने पूर्ण कराव्यात, म्हणून कितीतरी विनवणी करत होते तुकोबाबाय, किती बोलले, वर्णन केलं, त्यांना उपदेश केला देवाला, सांगून पाहिलं। कालच्या अभंगापर्यंत देवानी मागणी पूर्ण केलेली आपल्याला दिसली नाही, आज जो चिंतनाला अभंग घेतलेला या चिंतन या अभंगाचं चिंतन केल्यानंतर हे लक्षात येतं की या अभंगामध्ये मात्र तुकोबाबांच्यावरती देवाची कृपा झालेली आहे। तुकोबाबांच्या ज्या ज्या अपेक्षा आहेत, ज्या ज्या अपेक्षा होत्या, ज्या ज्या तुकोबाबांनी देवाकडे मागण्या केलेल्या होत्या, जे जे तुकोबाबांनी मागितलं ते ते तुकोबाबांच्या सगळ्या इच्छा देवानी पूर्ण केल्या। काय काय शिल्लक ठेवलं नाही तुकोबाबांना, आता कशाचीच अपेक्षा नाही राहिली, तृप्त झाले तुकोबाबा, इच्छाच नाही राहिली। खुंटली या धावा तृष्णेची, या तृष्णेची धावच खुंटली, काम नाही झालो पायी रिकाम, अशी स्थिती होऊन गेली। कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, तुकोबाबा म्हणतात मी कृतकृत्य झालो, ज्याची इच्छा केली होती ते सगळं सगळं मिळालं, सगळं मिळालं। काय काय कशाची इच्छा केली होती या अभंगामध्ये तुकोबाबांनी सांगितलेलं, संतसंगतीची इच्छा केली, संतसंगती मिळाली, प्रेम प्रेमाची इच्छा केली, प्रेम मिळालं,
दुःख नष्ट व्हावं याची इच्छा केली, दुःख नष्ट झालं. असं तुकोबा यांचं जीवन देवाच्या कृपेला प्राप्त झाल्यानंतर, देव तुकोबायावरती देवांची देवाची कृपा झाल्याच्या नंतर आपल्याला आलेला जो अनुभव आहे तो अनुभव तुकोबा या अभंगातून मांडतात. काय आला तुकोबांना अनुभव? देवाची कृपा झाली, देवाने तुकोबा कृपा केली, काय आला तुकोबांना अनुभव? अनुभव असा आला देवाची कृपा झाल्यावर, देवाने तुकोबांना संत संगती दिली. संत संगतीचा अनुभव तुकोबा राय सांगतात. सुखया संत समागमे नित्य दुणावे तुझे आनामे, दहन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे डुल्लतसो. तुकोबा राय म्हणतात या संत समागमामध्ये सुख आहे सुख. सुखया संत समागमी, संत संगतीची तुकोबाने जे अपेक्षा केली होती ती याच्या करता, कारण संतांच्या संगतीमध्ये सुख आहे. सुख वाटे हे चिटाई बहुपायी संतांचे, या संतांच्या पायाजवळ खूप खूप सुख आहे असं वाटतं तुकोबा म्हणतात. म्हणून संतांची संगती, वैष्णवांची संगती तुकोबा यांना खूप आवडते, कारण सुख वाटतं तिथं, सुखाचा अनुभव येतो तिथं. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही काही नेणे. दोन वेळेस नाही, काही एकच वेळेला आहे. आणि कमी देवा काही नेणे. वैष्णवा संगती सुख वाटे, वैष्णवांच्या संगतीमध्ये संतांच्या संगतीमध्ये सुख आहे सुख. सुख आहे काय? सुख आहे वैष्णवांच्या संगतीमध्ये काय सुख आहे? येऊन बघा तुम्ही वैष्णवांच्या संगती, दररोज पंगत असते, दररोज काय असते? पंगत. बाकीचं काय असो अगर नसो पण पंक्तीचं तर सुख आहे. संत संगतीने थोडा लाभ झाला, आणि तो लाभ म्हणजे कोणता? पंक्तीचा. असं नाही त्याचा अर्थ, वैष्णवांच्या संगतीमध्ये आल्यानंतर पंगत आहेच, पण पंक्तीला लाभ नाही म्हटलं तुकोबांनी. किंवा पंगत खायला भेटणं, चांगल्या प्रकारचं भोजन मिळणं आणि त्याचं सुख वैष्णवांच्या संगतीमध्ये आहे असं नाही. ह्या पंक्तीचं सुख आता आपल्याला भेटायला लागलं. पण ज्ञानोबा काय तुकोबा काय ज्या वेळेला भजन करत होते, ज्ञानोबा काय ना तुकोबा काय हे पंक्तीचं सुख नव्हतं. त्यांना लोक मधुकरी सुद्धा देत नव्हते. ज्ञानोबायांना तर लोकांनी वाळीत टाकलं होतं. भिक्षा मागायला सुद्धा जागा देऊ देत नव्हते. पंक्तीचं पंक्तीला कोण बोलावते? तुकोबायांचा विचार केला, तुकोबाय लोकांकडे जात नव्हते. लोक सोडून लोक दिसले की लांब पळत होते. त्याच्यामुळे त्यांच्याकडे पंक्तीचं सुख कसं काय? पंक्तीचं सुख वैष्णवांच्या संगतीमध्ये आहे असं नाही, नाही असंही नाही. पण सुख आहे असं जे तुकोबा म्हणतात ते पंक्तीच्या सुखाला म्हणत नाही. कोणतं सुख आहे? वैष्णवांच्या संगतीमध्ये सुख जे वाटतं, संतांच्या समागमामध्ये जे सुखाचा अनुभव येतो, जो प्रत्यय येतो, ते सुख नेमकं आहे तरी कोणतं? विषय सुख हे विषय सुख, विषय सुखाकडे हे बघतात तरी का? नको म्हणतात नको. कितीही मोठा विषय असला, संसारातलं कितीही मोठं पद आणि कितीही मोठा विषय असला तरी नको म्हणतात. आणि कन लगे माई क पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. प्रपंचातलं विषयातलं सुख, या विषय सुखाला यांचं मन विटलेलं असतं. विटलेलं विटले हे चित्त प्रपंचापासून व मनते मनी बैसले बैसलासे बैसलेसे.
या विषय सुखाचं तर त्यांना वीट आलेला असतो, वीट नको वाटत, चिळस आलेली असते, चिळस. वमन ते मनी बैसलीस, जस पंगत होती, पंगतीला खीव केलेली होती, जेवायला आला उशीर झाला याला जेवायला, बाकीची भाजी भाकर पोळी बाकीचं काय होतं सगळं, पण ती खीरच संपून गेली, खीर संपली, खीरच नाही वाली. त्याला खीर तर खूप आवडत होती, त्या व्यक्तीला जो उशीर आला त्याला, त्यानं अहो खीर आणा ना, खीरच नाही. मग तेवढ्यामध्ये काय झालं, कुत्र्याला कोणीतरी खीर पाजली आणि ते कुत्रं दागामध्येच करून सगळं भडभड भडभड भड ते सगळं वकलं. काय कशामुळं वकलं काय ते आपल्याला काही माहिती नाही, पण ती वकलं. कोण? कुत्रं वकलं आणि त्यानं फक्त खीर खाली, ती सगळी खीर बाहेर पडली सगळी. मग आता ती कुत्र्याची जी वांती आहे, जी वकलं उचला ते द्या त्याला खायला, त्याला म्हणलं अरे खीर आता पातेल्यातली घरातली संपली, पण ती बाहेर कुत्रं वकलंय, ती खीरच खीरच खाल्ली होती त्यांनी आणि ती खीरच सगळी बाहेर पडली, तुला आणू का? काय म्हणेल तो? हो हो आणा 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 असं म्हणेल काय? हे असं ती नुसतं कुत्रं वकलं म्हणल्याबरोबर त्याचं तोंड कसं होतं, आंबट चिमट असे त्यागाची भावना होती. नको हे नाव सुद्धा काढायला नको जेवताना ती. मग हे जसं त्याच्याविषयी चिळस येते मनामध्ये, त्या वांतीविषयी प्रवासाला निघाला, उन्हाळ्याचे दिवस, दुपारचे वेळ, ऊन मी म्हणतंय घामाघूम झालेली, एस टी सगळी गर्दी, एस टी उभा, एस टी काय हलना लवकर, आणि तेवढ्यामध्ये एका माणसानं वांती केली भडाभडा भडाभडा त्या शिटावर. कोणी थांबतं शिटाजवळ? कोणी नाही. कोणी सगळे लांब लांब जातात. एकजण पळत आला, गाडी लागलेली होती त्याला घाईघाईमध्ये, बरं झालं म्हणलं पळत आला आणि जागाच नाही. वर चढला तर सगळं उभे माणसं फक्त एकच सीट रिकामं दिसली, तिथून पळतच गेले तर आपल्याला हायगड्या जागा म्हणून पळत गेला आणि तिथे गेल्यावर पाहिलं लगेच पळत फिरतो का? नको ते कोणी बसत नाही, सीट मोकळं असताना सुद्धा तिथं कोणी बसत नाही. का? त्याची चिळस येते. मग वांतीची जशी चिळस येते तसं या लोकातल्या विषयाची आणि परलोकातल्या विषयाची संतांना चिळस आलेली असते. चिळस त्यांच्याजवळ ते सुख आहे असं नाही, ते तर नको म्हणतात, त्यांच्या त्याचा त्याग करतात ते. वैष्णवांच्या संगतीमध्ये जे सुख आहे ते कोणतं सुख आहे? मग विषयाचं सुख नाही. मग सुखाचे दोन प्रकार आहेत, एक विषय सुख आणि दुसरं निर्विषय सुख. त्या निर्विषय सुखालाच शास्त्रामध्ये त्याला ब्रह्मसुख म्हणतात. ब्रह्मसुख काय फरक आहे त्या सुखाचा आणि विषय सुखाचा? विषय सुख हे नष्ट होणारं सुख आहे, कारण विषयच नष्ट होतात. आणि ते ब्रह्मसुख असं आहे की ते सुख नष्टच होत नाही, ते नित्य सुख आहे. नित्य सुख सुखया संत समागमे नित्य दुणावे तुझ्या, ते नित्य इकडं सुखाकडे लावायचं. संत या संत समागमे नित्य सुख, या संतांच्या समागमामध्ये जे सुख आहे ते कोणतं सुख आहे? नित्य सुख आहे, नष्ट न होणारं सुख आहे. आणि ते सुख म्हणजे कोणतं आहे? ब्रह्मसुख. ब्रह्मसुख विषया वाचून असलेलं जे सुख आपल्याला सुखाचा जो अनुभव आहे तो विषयासह सुखाचा अनुभव आहे. आपण जे सुख अनुभवतो ते विषयाने विषय या उपाधीने युक्त असलेलं सुख अनुभवतो. तुकोबाबांच्या भाषेत सांगायचं झालं तर हे टर्फलयुक्त सुख. विषय सुख म्हणजे काय? टर्फलयुक्त सुख. सुखाचे तुकोबाबांच्या भाषेत दोन प्रकार, सोलिव सुख आणि टर्फलयुक्त सुख. संतांच्या समागमामध्ये जे सुख अनुभवायला येतं भेटतं ते सुख म्हणजे कोणतं? सोलिव सुख. सोलिव सोलिव जे सुख अतिसुखावुनी उभे ते अंगणी वैष्णवांच्या,
वैष्णवांच्या अंगणी ते सुख उभे, कोणतं? जे सुख सोलिव, सोलिव जे अति सुखावणी जे सोलिव सुख ते वैष्णवा अंगणी उभे. वैष्णवांच्या अंगणात उभं असतं ते अंगणात. सोलिव सुख शब्दाचा अर्थ विषय या उपाधीनी रहित असलेलं सुख. सोलिव म्हणजे कळतं ना, केळ असतं ना, केळ, किळी, किळी. ती किळी खाताना माणसं काय करतात? सोलून खातात. सोलून खातात म्हणजे वरचं टरपल काढतात आणि आतला गाभा खातात. नुसता गाभा, टरपल काढलेलं टरपल बाजूला काढून टाकलं आणि केवळ मधला गाभा, त्याला काय म्हणतात? सोलिव म्हणतात. सोलिव, सोलिव केळी आणि टरपलयुक्त केळी, हे जसे केळीचे दोन प्रकार, तसं सुखाचे दोन प्रकार. विषयासह असलेलं सुख, विषय रूपी टरपला आणि युक्त असं जे सुख, त्याला औपाधिक सुख म्हणायचं किंवा अशुद्ध सुख म्हणायचं. कारण त्या विषय या उपाधीच्या योगानेच ते सुख अशुद्ध होऊन जातं. पण संत समागमामध्ये जे सुख असतं ते सुख हे विषय सुख नाही. ते सुख कोणतं आहे? सोलिव सुख आहे, शुद्ध सुख आहे, शुद्ध सुख. तिथं विषया वाचून त्या सुखाचा अनुभव येतो. आता आपल्याला इतर ठिकाणी विषय वाचून सुख अनुभवलं येतात, तिथे विषय येत का काही? ज्यावेळेला विषयच नसतो त्यावेळेला आपल्याला विषया वाचून सुख अनुभवायला येत नाही. हा, अनुकूल विषय मिळाला, अनुकूल विषय भेटला मग वाटतं हा सुख झालं वाटतं. असतं ते, ते विषयाचं सुख नसतंच, ते परमात्मा सुखाचं असतं. पण आपल्याला प्रत्येक असा असतो की हे विषयाचं सुख आहे. आणि मग त्या उपाधीनं युक्त अशा प्रकारचं ते असल्यामुळं मग ते तेवढ्यापुरतं त्याचा अनुभव येतो. मग ते क्षणिक असतं. असे सुखाचे हे दोन प्रकार आहेत. संतांच्या संगतीमध्ये जे सुख आहे ते सुख असे की ते कधीच नष्ट होत नाही. विषयाचं सुख नष्ट होणार आहे, कोणताही विषय असू द्या. विषयाचं सुख हे क्षणिक आहे, क्षणिक. कारण संसारच क्षणिक आहे. पण संत समागमामध्ये जे सुख आहे ते क्षणिक सुख नाही, ते शाश्वत सुख आहे, शाश्वत. जे सुख कधी नष्ट होत नाही, ज्या सुखामध्ये क्षयातिशय दोष नाही, ज्या सुखामध्ये क्षयातिशय दोष नाही, असं ते सुख आहे. असं हो, तुकोबा म्हणतात संतांच्या समागमामध्ये असं हे नित्य सुख आहे. हे सुख तर आहेच, पण त्या सुखामध्ये अजून दुप्पट वाढ होते. संतांच्या संगतीमध्ये समागमामध्ये मिळणारं जे सुख आहे ते सुख इतकं मोठं सुख आहे, इतकं मोठं सुख आहे की त्या सुखापेक्षा जगामध्ये दुसरं कोणतं मोठं सुख नाही. त्याच्यापेक्षा जास्त कोणतं मोठं सुख असूच शकत नाही. एवढं मोठं व्यापक सुख आहे ते, व्यापक सुख. संतांच्या संगतीमध्ये जे सुख मिळवलं ते सुख मिळवल्याच्या नंतर पुन्हा दुसरं कोणतं सुख मिळवायचं राहतच नाही. त्याच्यामध्ये सगळ्या सुखाचा अंतर्भाव, असं सर्व सुख आहे तिथं. तिथं कोणतं आहे? हे सर्व सुख आहे. आणि नुसतं सर्व सुख नाही, तुकोबाने म्हटलंय पुन्हा अजून ते सुख पुन्हा तिथं दुप्पट होतं, दुप्पट. एकतर मुळात स्वरूपतःच हे सुख असं आहे की ते व्यापक आहे, निरपेक्ष व्यापक आहे, निरपेक्ष ते मोठे. त्याच्यामध्ये नाश नाही, त्याच्यामध्ये कधी कमीपणा येत नाही, ते कधी संपत नाही, असं असं ते सुख आहे. आणि पुन्हा ते दुप्पट होतं, दुप्पट होतं. हा दुप्पट कसं काय होतं? नित्य दुणावे तुझी या नामी, तुझी या नामी दुणावे. ते नित्य असलेलं सुख तुझ्या नामानं, तुकोबाबा म्हणतात पांडुरंगाला,
तुझ्या नामाने ते दुप्पट होतं दुप्पट, सुखामध्ये दुप्पट वाढ होते दुप्पट। दुप्पट कशाची? कितीतरी पटीनं वाढ होते, पण तुकोबांनी तो दुप्पट शब्द वापरलाय, ते दुप्पट होतं। एक तर संतांच्या संगतीतच सुख आहे, पण संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर पुन्हा त्या सुखात आणखीनच जास्त भर पडते, अजूनच पुन्हा ते सुख वाढतं, तिथं राहिल्यावर ते अनुभवाला येतं। कसं काय ते सुख वाढतं? तुझ्या नामामुळं। कारण संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर हे आपल्याला लक्षात येतं की संत अखंडच नामस्मरण करतात। काय करतात? नित्य नामस्मरण करतात। आणि नित्य नामस्मरण केल्यामुळं त्या नामस्मरणामुळं सुख वाढतं। कारण संत जे नामस्मरण करतात ते नामस्मरण प्रेमाने करतात, आणि प्रेमाने नामस्मरण केलं की त्यांच्या संगतीमध्ये जे गेले तेही त्याच्यामध्ये सामील होतात। आणि त्या नामस्मरणाने, भगवंताच्या नामाने ते सुख दुप्पट वाढतं। असं दुप्पट वाढतं, पण मग तर दुप्पटच वाढतं का? तसं नाही, मग ते नित्य इकडं बी लावायचं विशेषण, तिकडं नाही लावलं तर मग इकडं लावायचं, मग ते सुख नित्य दुप्पट दुणावे। दुणावे म्हणजे दुणावे म्हणजे दुप्पट होणं, पण नित्य दुणावे, नित्य ते दुप्पट दुप्पट होत राहत। तुझ्या नामे नित्य दुणावे, तुझ्या नामाने ते नित्य म्हणजे सतत, नित्य शब्दाचा अर्थ सतत, सतत दुप्पट होत राहत। आता पहिल्या क्षणाला जर जेवढं सुख आहे, दुसऱ्या क्षणाला ते दुप्पट होतं, तिसऱ्या क्षणाला ते दुप्पटच्या दुप्पट होतं, चौथ्या क्षणाला त्या तिप्पटच्या म्हणजे ते तिसऱ्या क्षणाला जे सुख होतं त्याच्या दुप असं ते असं त्याची वृद्धी होत जाते, ते वाढत जातं। प्रतिक्षण वर्धमान ते असं सुख आहे। संतांच्या संगतीमध्ये जे सुख आहे ते असं सुख आहे, प्रतिक्षण वर्धमान। त्या सुखाचं वर्णन सुद्धा करता येत नाही, त्या सुखाविषयी काही बोलता सुद्धा येत नाही, अनिर्वचनीयम। कारण संतांच्या संगतीमध्ये जे सुख आहे ते प्रेम सुख आहे, प्रेम सुख। आणि त्या प्रेम सुखाविषयी बोलताच येत नाही, अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम, अनिर्वचनीय ते, अविच्छिन्नम, सूक्ष्मतरम, अनुभव रूपम, प्रतिक्षण वर्धमानम, असं ते सुख आहे, असं ते प्रेम आहे। ते दुप्पट वाढतच जातं, वाढतच जातं ते सुख। किती इतकं वाढतं त्याला काही मर्यादाच नाही, एवढं ते सुख वाढतं। ते कमीच व्हायला तयार नाही, कारण यांचं नामस्मरणच बंद होत नाही। जसं जसं नाम सततच नामस्मरण सात सततच ते वाढतच जातं, वाढतच जातं ते सुख। तुझ्या नामे नित्य दुणावे, तुझ्या नामाच्या योगाने ते सुख, संतांच्या संगतीतलं सुख सततच ते वाढत राहतं, सततच वाढत राहतं। ते सुख इतकं वाढतं, मोक्षातलं जे सुख आहे, मोक्षातला जो आनंद आहे, त्या मोक्षाच्या आनंदाला सुद्धा ते तुच्छ समजायला लागतात, ते सुख अनुभवणारे। निघो म्हणून या त्यागीती पळवते, नको म्हणतात हा मोक्ष, न लगे मुक्ती आणि संपदा। मोक्षाच्या सुखाला नको म्हणतात, स्वर्गाच्या सुखाला आणि या लोकातल्या भोगाच्या सुखाला ते नको म्हणतील, यात काय आश्चर्य आहे? मोक्ष सुखाला सुद्धा ते नको म्हणतात, असं सुख आहे ते। संतांच्या संगतीमध्ये नामानी नामाच्या योगानं मिळणारं जे सुख आहे ते सुख असं आहे की ते सुख पाहिल्याच्या नंतर सामान्य विषय लंपट मनुष्य त्या सुखाकडे आकर्षित होईल याच्यात नाही, किंवा स्वर्गातले देव त्या सुखाकडे आकर्षित होतील याच्यात नवल नाही। निर्विकल्प समाधीमध्ये बसलेला जो महात्मा आहे तो समाधी सोडून या सुखाकरता येतो। या सुखाकडे पाहिल्याच्या नंतर ब्रह्मज्ञानी पुरुषाला सुद्धा, ब्रह्मज्ञानीला सुद्धा, ब्रह्मज्ञानीच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटतं। म्हणून तर तो गोबाबांनी म्हणतो, घोट वीन लाड ब्रह्मज्ञाने हाती मुक्त आत्मस्थिती सांडवी। असं हे भगवंताच्या नामामध्ये सुख आहे, असं सुख हे संतांच्या जवळ आहे।
आणि ती अखंड वाढतच जातं, ती कमी व्हायलाच तयार नाही. जसं वर्षामतूमध्ये नद्या कमी होत नाहीत, वाढतच जातात, तसं ते सुख नेहमी सारखं त्याची वृद्धीच होत जाते. ते सुखात कमीपणा कधी येतच नाही, असं ते सुख आहे. आणि मग संतांची संगती भेटली, संतांच्या संगतीमध्ये साधक केला, संत अगोदर त्याला आपल्या स्वरूपामध्ये मिसळून घेतात, आपल्यासारखं करतात, आणि नामस्मरण चालू असतं म्हणून त्यामुळे ते सुख दुप्पटच दुप्पट असं होत जातं. आणि त्या नामाच्या योगाने काय होतं, पहिलं काय होतं, ज्यावेळेला साधक ज्यावेळेला संतांच्या संगतीमध्ये जातो, तुकोबाया स्वतःचा अनुभव सांगतात, देवाने माझ्यावर कृपा केली, संतसंगती दिली, संतांच्या संगतीमध्ये खूप सुख आहे, ते दुप्पट होतं म्हणतात. पण पहिल्यांदा काय घडतं, दहन होती सकळ कर्मे, सकळ कर्मे दहन होती, प्रथम हे घडतं, सगळे कर्म नष्ट होतात. संतांच्या संगतीमध्ये गेला की संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर जो तिथं संगतीत गेलेला आहे त्याचे कर्मच नष्ट होऊन जातात. कर्म आपण जे कर्म करतो ते क्रिया, आपण जे कर्म करतो त्या कर्माचे तीन प्रकार योगशास्त्रकारामध्ये सांगितलेले आहेत. कर्माचे शास्त्रामध्ये किती प्रकार सांगितले, तीन प्रकार सांगितले. एक शुक्ल कर्म, एक दुसरं कृष्ण कर्म, आणि तिसरं शुक्ल कृष्ण कर्म. शुक्ल कृष्ण आणि शुक्ल कृष्ण असे कर्माचे तीन प्रकार आहेत. शुक्ल शब्दाचा अर्थ पांढरं, कृष्ण म्हणजे काळं, आणि पांढरं काळं, शुक्ल कृष्ण म्हणजे पांढरं काळं, असं दोन्ही प्रकारचं. म्हणजे आपल्या आपल्या भाषेत सांगायचं, शुक्ल कर्म म्हणजे पुण्यकर्म, कृष्ण कर्म म्हणजे काळ कर्म म्हणजे पाप कर्म, आणि शुक्ल कृष्ण म्हणजे पुण्य आणि पाप, असं दोन्हीनी असलेलं मिश्रित कर्म. मिश्रित कर्म असे कर्माचे तीन प्रकार आहेत. संत संगतीमध्ये गेल्याच्या नंतर हे सकळ कर्म दहन होती, सगळेची सगळे कर्म दहन होतात. पुण्यात्मक कर्मही दहन होतात आणि पापात्मक कर्मही दहन होतात, आणि मिश्रित कर्मही दहन होऊन जातं, जळून जातं. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर कर्मच राहत नाही, कर्मच राहत नाही, पापरूपी कर्मही राहत नाही, म्हणजे कृष्ण कर्मही राहत नाही, शुक्ल कर्मही राहत नाही म्हणजे पुण्यात्मक कर्मही राहत नाही, आणि मिश्रित कर्मही राहत नाही. तिन्ही प्रकारचे कर्म नष्ट होऊन जातात, कर्मच राहत नाही. संतांच्या हे कर्म नष्ट होणं शक्य नाही महाराज. काही जरी केलं तरी कर्म केल्यानंतर ते भोगावंच लागतं, पण संत संगतीचा हा लाभ आहे. संत संगतीमध्ये गेला की संत संगतीमध्ये गेल्याच्या नंतर संत संगतीमध्ये जाणाऱ्याला कर्म नाही भोगावं लागत. संतांच्या संगतीमध्ये त्या नामस्मरणाने आणि संतांच्या सामर्थ्याने त्याची सगळी कर्म नष्ट होऊन जातात, सगळी. क्रियामान कर्मही नष्ट होऊन जातं, संचित कर्मही नष्ट होऊन जातं, आणि प्रारब्ध कर्म सुद्धा नष्ट होऊन जातं. प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित नाही जाण, सगळी कर्म क्रियमान कर्म नष्ट होतं म्हणजे तयारच होत नाही. शुक्लही कर्म तयार, शुक्ल कर्म तयार होत नाही, कृष्ण कर्म तयार होत नाही, शुक्ल कृष्ण तयार होत नाही. संचितातलं जे काय आहे, कृष्ण शुक्ल आणि शुक्ल कृष्ण सगळं नष्ट जळून जातं, प्रारब्धातलं जळून जातं. कारण नामामध्ये प्रारब्ध घातिनी एक शक्ती सांगितलेली आहे शास्त्रामध्ये, प्रारब्ध घातिनी. प्रारब्धाचा सुद्धा नामस्मरणाने नाश होतो, प्रारब्धाचा सुद्धा. नामस्मरणामध्ये प्रारब्ध नष्ट करण्याची सुद्धा शक्ती आहे. असं सगळं सगळं कर्म नष्ट होतं कशाने, संत संगतीमध्ये केलेल्या नामस्मरणाने.
कारण तिथं दुप्पट वाढ होते त्या नामाची. नाम नाम नित्य दुणावे तुझे या नामी. काय होत मग त्या नामानी? नामानी दहन होती सकळ कर्मी. कर्म नष्ट होऊन जातात. अगोदर शुक्ल कर्म आपलं अगोदर कृष्ण कर्म नष्ट होऊन जात म्हणजे पापात्मक कर्म. ज्या कर्माचं फल अशुभ आहे त्याला म्हणायचं कृष्ण कर्म, ज्या कर्माचं फल शुभ आहे त्याला म्हणायचं शुक्ल कर्म, आणि ज्या कर्माचं फल मिश्रित आहे शुभही आहे आणि अशुभही आहे त्याला म्हणायचं शुक्ल कृष्ण कर्म किंवा मिश्रित कर्म. तिन्ही प्रकारचे कर्म संत संगतीमध्ये जळून जातात. जळून काही शिल्लक राहत. तू का म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागू नेदू पाप पुण्य अंगा. आम्ही आता अंगाला पापही लागू देत नाही, पुण्यही लागू देत नाही. पारमार्थिक दृष्टीनं पाप जसं घातक आहे तसंच पुण्यही घातक आहे. कारण पाप जसं जन्म घ्यायला लावतं तसं पुण्य सुद्धा जन्मच घ्यायला लावतं. पुण्याने जन्मच मिळतात. हे दोन्ही सारखंच आहे. फक्त एक लोखंडाची बीडी आहे आणि दुसरी सोन्याची बीडी आहे. आपण बीडीच ना पायात हातकडी. काय करते हातकडी? लोखंडाची हातकडी असली काय करते? हात बांधून टाकते. पायात लोखंडाची बीडी असली म्हणजे ती पायाला बांधून टाकते. ही त्याला फिरता येत नाही. आणि त्याला एकाला लोखंडाची घातली आणि दुसऱ्याला लोखंडाची नाही. त्याला जरा तू मोठा होता जरा महाराज होता म्हणून त्याला सोन्याची घातली. आणि सोन्याची ती बीडी काय करणार आहे? सोन्याची बीडी त्याला हातपाय हालू देत नाही. लोखंडाची बीडी हातपाय हालू देत नाही. सोन्याची लोखंडाची बीडी बंधनच निर्माण करणार आहे आणि सोन्याची बीडी काय करते? बंधनच निर्माण करते. तसं कर्म कोणतंही असो, पुण्यात्मक असो किंवा पापात्मक असो, शुक्ल असो किंवा कृष्ण असो, कृष्ण असलेलं कर्म ते सुद्धा ते कर्माचा भोग देणारच आहे, जन्मच घ्यायला लावणार आहे. आणि पुण्यात्मक कर्म सुद्धा काय करणार आहे? त्याला जन्मच घ्यायला लावणार आहे. संतांच्या संगतीमध्ये कोणतंच कर्म नाही राहत. सगळीच सकळ कर्म दहन होती. सगळे कर्म जळून जातात आणि सगळे कर्म जळाले. ऐका, कर्मच नाही राहिलं संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर. हा संतांच्या संगतीत असतो. संत अखंड नामस्मरण करतात आणि मग हाही त्या नामस्मरणामध्ये सामील होऊन जातो. आणि त्या नामस्मरणामध्ये याला इतका आनंद यायला लागतो, इतका आनंद यायला लागतो. तो आनंद इतका वाढत जातो, इतका वाढत जातो की तो आनंदच अंतकरणामध्ये मावत नाही. आणि आत मावन झालं की ती बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. आणि मग त्या आनंदाच्या उपभोगामध्ये त्या आनंदाचं सेवन करत असताना, तो आनंदाचा अनुभव घेत असताना शरीर असं एका जागेवर राहत नाही. मग ती स्थिर नाही राहत. जास्त वाढल्यावर जागेवर नाही राहत. दूध असताना दूध तापायला ठेवलं ना, वाढलं का जागेवर नाही राहत. मग ती हालत जागच म्हणजेच ती उतू येतं. तसं आनंदात वाढला की तो स्थिर एका जागेवर बसलेला बघतं. तो असा आनंदाने एका जागेवर नाही राहत. मग तो डोलायला लागतो. तो काय होतो? डोलायला लागतो. सर्व काळ प्रेमे डुलत असो. सर्व काळ आम्ही अखंडच नामस्मरण करत असल्यामुळे अखंडच ते सुख अनुभवतो. ते सुख आणखीनच वाढत जातं. आणि अखंडच ते प्रेम सुख आम्ही अनुभवत असल्यामुळं आम्ही अखंड डुलत राहतो. सारखं डुलत राहतात भक्त. त्यांच्या लोकांना वाटते झोपा घेते काय. कोणाला बोलतही नाही, कोणाशी काही नाही, नुसते डोळे झाकून डोलत राहतात. आत ते प्रेम सुख असतं. प्रेम सुख, प्रेम सुखामुळं भक्त डुलायला लागतात. आत प्रेम सुख असतं. आपल्या माऊली हैमत बाबा ज्या वेळेला माऊलीच्या समोर भजन करायचे म्हणतात, माऊलीच्या समोर त्यांनी भजन सुरू केलं की त्या भजनामध्ये ते तर देहाला विसरून जायचे. देहाचा आठवण करायचा
आणि त्या प्रेमामध्ये त्या प्रेमसुखाने नाचायचे. नृत्यंती लोक बाह्या. आज ते सुख प्रगट झालं की ती भक्त मग प्रेमाने आनंदाने नाचायला लागतात, उड्या मारायला लागतात, उड्या मारतात कधी कधी. आणि त्या भजनामध्ये माऊली सामील व्हायची, माऊली त्या भजनामध्ये रमून जायची आणि त्या आनंदाने माऊलींची समाधी डोलायची, म्हणतात समाधी डोलत होती. असे भक्त त्या प्रेमसुखाने डोलायला लागतात. सर्व काळ प्रेमी डुलत असो. तो कोबारे म्हणतात आम्ही आता देवाने आमच्यावर कृपा केल्यामुळे संतसंगती दिली, संतसंगतीमध्ये आम्हाला भगवंताच्या नामाचं सुख भेटायला लागलं, प्रेमसुख भेटायला लागलं आणि त्या सुखाने आम्ही अखंड आता डुलत राहतोय. असो ऐसा कोठे आठवची नाही देही चविदेही भोगू दशा, अशी आता आमची दशा आहे. आणि कशामुळं सगळं? देवा तुझ्या कृपेमुळं तू आमच्यावर कृपा केली ना, तूच आमचा आता सगळा तू भार घेतला ना, आम्ही तुझ्यावर भार घातला, तू भार घेतला आमचा सगळा, तुझ्यामुळं आता आम्हाला कसलीच चिंता राहिली म्हणून नाही काही चिंता. तूच आमचा माता पिता बहिणी बंधू आणि चुलता आणि का गोता सव्वाठ आहे म्हणून काही चिंता नाही. तो गोवा म्हणतात आता आम्हाला कशाचीच चिंता नाही. आतापर्यंत खूप चिंता होती, खूप चिंता केली देवा, आतापर्यंत किती चिंता केली. संसाराची चिंता होती, संसाराची चिंता बाजूला केली तर उद्धाराची चिंता होती. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस याची तळमळ. तो का म्हणे नाही आपुले बळ, जेणे फळ पावे ना निश्चेष. उद्धाराची चिंता होती, आता उद्धाराची चिंता नाही राहिली. संसाराची तर नाहीच नाही, कारण आम्ही सगळा भाव तुझ्यावर घातला आणि तू स्वीकारला, तू आता कृपा केली आमच्यावर आणि तुझी एकदा कृपा आमच्यावर झाली, आता कशाची चिंता करायची आम्ही, आता काय चिंता करणार, कारण आता आमचं सगळं तूच आहेस, तूच आमचा माता पिता. ज्याला तुझ्यासारखी माता आहे, ज्याला तुझ्यासारखा पिता आहे, ज्याला तुझ्यासारखा बहू मिळाला, त्याला चिंता करायची काय गरज आहे? तो कोणाची चिंता करील? त्याला काय भय राहिले आता जगामध्ये? म्हणून आता कसलीच चिंता नाही देवा, कारण आमचा तूच माताई आहेस, तूच पिता आहेस, तूच बहीण आहेस, तूच बंधू आहेस, तूच चुलता आहेस. नवे गोता सर्वा ठाई आणि का सर्वा ठाई गोता तूची. अजून दुसऱ्या सगळ्याच गोताच्या ठिकाणी आमचं जे काही गोत आहे, बहीण बंधू चुलता जे काही असं अजून काही असेल, जे काही मुलगा असेल, कुणी अजून कुणी काका मामा काय काय कोणतंही गोत लावा तिथं, आमचं सगळं कोण आहेच? तूच आहेस. त्वमेव सर्व मम देव देव, तूच सगळं काही, तूच आहेस माझा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, उतरी पहिलं पारू भव नदीचा, कृष्ण माझे जन, कृष्ण माझे मन, सोयरा सज्जन कृष्ण, सगळं 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 जे काही आहे ते सगळं तूच आहे आता माझं. आणि सगळंच तू असल्यामुळं आता कशा चिंता करू? चिंताच काय कर, आता चिंता नाही राहिली. हा भगवंताची कृपा झाल्यानंतर देवाला अनुभव आला. तुकोबांना अनुभव आला, देवाची कृपा झाल्यानंतर संतसंगती भेटली, त्या संतसंगतीमध्ये सुखाचा अनुभव आला, तिथं प्रेमसुख मिळालं, प्रेमसुखाचा अनुभव आला आणि चिंता नाही राहिली. पहिली चिंता होती, चिंता निघून गेली. तुकोबा देवाला म्हणता, देवा आणखीन एक तुझी कृपा झाल्यावर माझ्या मनामध्ये एक निश्चय झाला, मला कळलं. काय कळलं? ऐसा हा कळला निर्धार, माझा तुझ न पडे विसर, असशी देऊनिया धीर बाह्य अभ्यंतर मज जवळी. तुकोबा म्हणतात हा ऐसा निर्धार कळला, हा अशा प्रकारचा निश्चय मला आता कळला, म्हणजे मला हा निश्चय झाला. काय झाला निश्चय? हा निश्चय मला कळून आला काय, की माझा तुझ न पडे विसर, माझा तुझ विसर न पडे. काय बघा,
आतापर्यंत तुकोबराय देवाला मागणी करत होते की देवा तुझा मला विसर नाही पडला पाहिजे. आणि आता देवाची कृपा झाल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली तुकोबायांना लक्षात येऊ लागले की तुकोबाबा म्हणतात आता आम्हालाच तुझा विसर पडेल असं नाही, आम्हाला तर तुझा विसर पडणारच नाही, पण तुला आमचा विसर नाही पडणार हे मला आता कळून आले. कारण तू ज्याचा एकदा अंगीकार करतो त्याचा तुला काय होत नाही, विसर पडत नाही. भक्ताचा देवाला कधीही काय होत नाही, विसर पडत नाही. का? कारण भक्त कधी देवाला विसरत नाही. त्याचं देवाचं कसं आहे माहिती का? त्याचा धारवाडी काठ आहे. धारवाडी काठ ये यथा माम प्रपद्यंते तंस तथैव भजाम्यहम. तो ज्याला जसं बसतो तो त्याला तसंच बसतो. देव आपल्यावर प्रेम करतो का हो? दुसऱ्याला विचारायचंच नाही, कुणाकडे विचारायला जायचंच नाही, आपण आपल्याला विचारायचं. आपण देवा प्रेम करतो का? देव आपल्यावर किती प्रेम करत असेल हो? दुसऱ्याला कुणाला विचारायचं नाही, देवाला विचारायचं नाही, आपण आपल्याला विचारायचं. आपण देवावर किती प्रेम करतो? मग आपण जेवढं करतो तेवढं देव आपल्यावर प्रेम करतो. आपण जर सत्यनारायणाला खिडक्या उपाय ठेवल्या ना, नंतर पूर्ण खिडकेच होतात. त्यात काय कारण हे यथा माम प्रपद्यंते तंस तथैव भजाम्यहम. हा त्याचा नियम ठेवलेला, जो त्याला जसं बसतो त्याला तो तसंच फल देतो. आपण त्याला कधी विसरलं नाही ना, तो कधी आपल्याला विसरत नाही. आपण त्याला विसरलो की तो आपल्याला विसरला. आणि आता संत संगतीमध्ये गेल्याच्या नंतर त्याचा कधी विसर आपल्याला पडणारच नाही. आणि आपल्याला त्याचा विसर नाही पडला की त्याला आपला कधी विसर पडणारच नाही. तुकोबांना निश्चय झाला. आता तुकोबांना म्हणतात हे मला कळून आलं की आता माझा तुझं विसर न पडे, माझा तुला काय आता विसर पडणार नाही. देवाला भक्ताचा कधी विसर पडत नाही. आता मी भक्त झालो, माझा अंगीकार केला असतो, त्याच्यामुळं माझा आता काय तुला विसर पडणार नाही. आणि त्यामुळं धीर देऊन या असशी, मला धीर देऊन संकटाच्या वेळी मला धीर देतोस आणि संकटाच्या वेळेला धीर देऊन माझ्याजवळ राहतोस. माझ्याजवळ म्हणजे नेमकं कुठं? बाह्य अभ्यंतर माझ्याजवळी असशी. धीर देऊन या माझ्याजवळी बाह्य अभ्यंतर असशी, मला धीर देऊन माझ्याजवळ बाहेर आत तू राहतोस. माझ्या बाहेरही तूच राहतोस आणि माझ्या आतही तूच राहतोस. डोळे झाकले तरी मला तू आत तूच दिसतोस आणि डोळे उघडल्यानंतर इकडं तिकडं पाहायला लागल्यानंतर तूच दिसतोस. तुकोबाबांना त्याचा अनुभव आला. काय काय देवाची कृपा झाल्यानंतर तुकोबाबांची कशी दृष्टी बदलली, कशी सगळी 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 स्थिती बदलून गेली तुकोबाबांची. अगोदर दर्शनच होत नव्हतं देवाचं, दर्शन द्यावं म्हणून टावं पडित होते तुकोबाबा. आता अशी परिस्थिती झाली की देवाचं कुणीकडे डोळे झाकले तरी दर्शन होते. जसं भगवंताने अर्जुनाला विश्वरूप दाखवलं विश्वरूप. विश्वरूप पाहिलं अर्जुनाने, दिव्यदृष्टी देऊन दिल्यानंतर अर्जुनाला दिसायला लागलं. दिव्यदृष्टी दिल्यानंतर ज्या वेळेला विश्वरूप दिसायला लागलं अर्जुनाला, खूप चांगलं वाटलं. कधी न पाहिलेलं होतं ती. अदृष्टपूर्वम हर्षितोस मी दृष्ट्वा, अर्जुनाने आपला अनुभव सांगितला की अदृष्ट कधीही न पाहिलेलं पाहून मी खूप हर्षित झालो. पण नुसता हर्षितच नाही झाला, भयेनाचे प्रव्यथितम म्हणू मी, पण भीतीनं माझं मनही काय झालं, खूप व्याकुळ झालं म्हणतो अर्जुन. भीतीनं माझं मनही खूप व्याकुळ झालं. का व्याकुळ झालं? कारण आनंदित झाला याच्याकरता सुरुवातीला की पहिल्यांदा चांगलं दिसलं. पहिल्यांदा जे अर्जुनाला सगळं रूप दिसायला लागलं देवाचं, त्यावेळेला अर्जुनाने वर्णन केलं, पश्यामि देवांस्तव देव देहे सर्वांस्तथा भूत विशेष संगान ब्रह्मणमीशम कमलासनस्त मुशीश सर्वानुरागांश दिव्यान. सगळे देव, सगळे ऋषी, सगळे नद्या, सगळे ब्रह्मन विष्णून महेशन सगळे दिसायला लागले त्याच्या अंगावर. त्या विराट स्वरूपाच्या ठिकाणी, त्या विराट स्वरूपाचं जे शरीर होतं त्या ठिकाणी सगळे देव दिसायला लागले. तोपर्यंत चांगलं वाटलं. पण ज्या वेळेला त्या विराट रूपामध्ये ज्या वेळेला भयंकर दिसायला लागलं, काय काय दिसायला लागलं? दंष्ट्वा कराला निचते मुखानी दृष्ट्वैव काला नलसन्निभानी
असं ज्या वेळेला दिसायला लागलं त्यावेळेला अर्जुनाला दिशा बी समजाना, खालतं कुणीकडे न वरतं कुणीकडे, दिशो न जाणे न लभे चषम प्रसिद्ध देवेश जगन्निवास. मग लागला प्रार्थना करायला, देवा प्रसन्न हो प्रसन्न हो. हे सगळे कौरव कौरवातले सगळे तिथं तोंडात चाललेले दिसले सगळे. वक्त्रा आणि ते त्वरमाना विशंती दंष्ट्राकाराला आणि भयानकानी किचित विलग्ना दशनांतरेशु संदृशंते चूर्णे ते वृत्तमांगई. हे सगळे तोंडात चाललेत, कचा कच काकडी खाल्ल्यासारखा खाऊ लागला सगळ्याला. काही दात त्या दाडामध्ये चिटकलेली ते मस्तक बिस्तक सगळे दिसायला लागले. हे सगळं चाललं, सगळं सैन्य गिळलं, तरी त्याचं पोट काय भरलंच नाही, असं जे बळ्या लागला चाटायला. असं लिली हसी कस मानस समंताल समग्रान वदने. असं ज्या वेळेला ते विश्वरूप अर्जुनाने पाहिलं आणि मग घाबरला आणि म्हणतो की आता हे पहिल्यांदा आनंद वाटला, हर्षित झालो मी कधी न पाहिल्यामुळं, पण हे नंतर भयंकर पाहिलं आणि माझं मन व्याकुळ झालं. आणि मग हे नको पाहायला म्हणून अर्जुनाने डोळे झाकले. डोळे झाकले तर ते आतही दिसायला लागलं. डोळे झाकले पण डोळे झाकले तर ते आतही ते दिसायला लागलं. कारण त्यानं कारण त्याला जे दिसत होतं ते रूप दिव्य दृष्टीने दिसत होतं. आणि हे नाही कातड्याचे डोळे झाकले, कातड्याचे डोळे झाकल्याच्या नंतर ते कसं काय ते दिसायचं बंद होईल. कारण ज्या वेळेला दिव्य दृष्टी नव्हती त्यावेळेला हे कातड्याचे डोळे उघडले तरी ते दिसत नव्हतं. कातड्याचा डोळ्याचा काय संबंधच नव्हता त्या विश्वरूपाचा. ते दिव्य दृष्टीनं दिसत होतं आणि ते दिव्य दृष्टी ज्या वेळेला बंद होईल त्यावेळेला ते बंद होईल. आणि ते दिव्य दृष्टी बंद करायची देवाच्या हातात होतं, त्यामुळं ते दिसतच होतं. डोळे झाकले तरी दिसत होतं. अशी पाठीमागं फिरवली, नको आहे समोर पाहिलं म्हणून पाठीमागं दिसायला लागलं. सगळीकडं तेच दिसायला लागलं, खाली व कुणी सगळी सगळ्याच बाजूला. मग अर्जुनाला जसं सगळीकडं भगवंताचं ते विराट रूप दिसत होतं, तसं तुकोबारायांना सगळ्याच बाजूला आतही आणि बाहेरही तेच देवाचं रूप दिसायला लागलं. तेच जसं अर्जुनाने म्हटलं नम पुरस्ताद पृष्ठत असते नमस्तुते सर्वत एव सर्व, तसंच तो कोबर यांना खाली व आजूला माग पुढं सगळी सगळीकडे तेच. तो कोबर म्हणतात देवा फक्त अर्जुन घाबरला, देव तो कोबर घाबरले नाही. कारण अर्जुनाला विराट स्वरूप दिसत असताना ते कसे रूप दिसत होते, तसं तो कोबऱ्याने कसंही नव्हतं दिसत, सगळीकडे दिसायचं, पण तो सुंदर परमात्मा दिसायचा सगळीकडे, त्यामुळं घाबरायचं काही कारण नव्हतं. आणि म्हणून तो कोबारे म्हणतात माझ्याजवळ आत बाहेर अशा प्रकारचा तूच तूच राहतोस, मला धीर देऊन तूच राहतोस, आतही तूच राहतोस आणि अभ्यंतर आणि बाह्यही तूच राहतोस. आणि सततच तूच जवळ असल्यामुळं, सततच जवळ असल्यामुळं दुःखच नाही, दुःख नावाची वस्तूच माझ्या जीवनामध्ये राहिली नाही. अहो स्वप्नात नाही राहिलं दुःख माझ्या, आता स्वप्नात सुद्धा जागृतीत सोडून द्या. दुःख ते कैचे नाही स्वप्नाशी, भुक्ती मुक्ती झाल्या कामावी दासी, त्याचे वर्म तू आम्हापाशी, सुखे राहिलासी प्रेमाच्या. तुकोबा राय म्हणतात दुःख ते कैचे नाही स्वप्नाशी. आता दुःख नावाची वस्तू कशी आहे ती आमच्या आता स्वप्नात सुद्धा येत नाही. नुसताच आनंद आहे, नुसताच आनंद. आनंद कोंडला कोंडला मागे पुढे, नुसताच आनंद आहे. भुक्ती मुक्ती झाल्या कामावी दासी, ह्या सगळ्या भुक्ती रिद्धी सिद्धी ह्या सगळ्या ह्या भुक्तीच आहेत ना सगळ्या, ह्या सगळ्या रिद्धी सिद्धी आमच्या घरी काम करणाऱ्या दासी झाल्या दासी. मुक्ती करतात किती लोक प्रयत्न करतात, पण ती मुक्ती आणि भुक्ती भुक्त्याही अनेक आहेत, मुक्त्याही अनेक आहेत. भुक्तीचे तर अनंत प्रकार आहेत, मुक्तीचेही अनंत प्रकार आहेत. चार प्रकार आहेत मुक्तीचे, पाच प्रकार आहेत मुक्तीचे. आणि या सगळ्या मूर्तिमंत रूप धारण करून आमच्या घरी सेवा करतात, झाडून काढतात, भांडे धुतात, कपडे धुतात, सगळं काम करतात हे आमच्या घरी. कामारी दासी झाल्या, भुक्ती आणि मुक्ती कामावी दासी झाल्या. मुख्य ह्याच्यातले सिद्धीचे आठ प्रकार आहेत,
अष्टमहासिद्ध्या वगैरे ह्या सगळ्या, तशा सिद्ध्या अनेक आहेत, त्यांना मुक्ती म्हणायचं. आणि मुक्ती म्हणजे सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, ह्या सगळ्या चार मुक्त्या. ह्या सगळ्या मुक्त्या आणि भुक्त्या आमच्या घरी असं मूर्तिमंत रूप धारण करून सेवा करतात. सेवा आमच्या दाश्या झाल्या त्या. कसं काय दाश्या झाल्या? कारण त्याचं वर्म या सगळ्या भुक्तीचं आणि मुक्तीचं वर्म म्हणजे तू देवा पांडुरंगा, तू तू आमच्याजवळ राहिलास आणि तू जिथं आहेस तिथं या सगळ्या राहणारच आहेत. आणि जिथं लक्ष तू जिथे तिथं लक्ष्मी तुला सोडून कसं काय राहील बघ? तुला सोडून लक्ष्मी लक्ष्मी राहील का? आईसाहेब तुला सोडून कसं काय राहतील? कारण तुझी अर्धांगिनी आहे ती. आणि जिथं लक्ष्मी आली तिथं मग बाकीच्या सगळ्या येतातच, कारण या सगळ्याचं वर्म तू आहेस. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुधर तत्र श्रीही तत्र विजय तत्र भूतीही, हे सगळं ठरलेलंच आहे देवा. ह्याच वर्म तू आहेस, याचे वर्म तू आमापासी प्रेमाची या सुखी राहिलास, प्रेमाच्या सुखाच्या मुळे तू इथं राहिलास. आमच्याजवळ तुला सुद्धा प्रेम सुख हवंय आणि ते प्रेम सुख आमच्याजवळ आहे, मग त्याच्यामुळे तू आमच्याजवळ राहिलास. आणि तू आमच्याजवळ राहिला की बाकीचं सगळं लक्ष्मीन विद्धीन सिद्धीन मुक्तीन हे सगळं भुक्ती सगळ्या 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 प्राप्त होतात, सगळ्या येतात आपोआप, सेवा करतात येऊन. जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष जळती पापे पळती दोष काय ते उण्या महानंदास शिवू ब्रह्मरस तुका म्हणे. तुकोबा म्हणता देवाला, हे पांडुरंगा फार तू माझ्यावर कृपा केलीस, हे फार चांगलं झालं. तुझ्या तुझ्या नामाचा हा महिमाच आहे देवा. जिथं जिथं तुझ्या नामाचा घोष होतो, जिथं तुझं कीर्तन केलं जातं, तिथली सगळी पाप काय होतात? जळून जातात. जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष जळती पापे पळती दोष, सगळी पाप जळून जातात. दोष राहायलाच तिथं दोषच नाही राहत, दोष पळून जातात. दोषा झाली घे घे मारी अशी स्थिती होऊन जाते. आणि त्या कथामध्ये कीर्तनामध्ये त्या नामघोषामध्ये एवढा आनंद येतो, खूप खूप आनंद येतो, तो आनंद वाढतच राहतो. आणि त्यामुळं आता आम्हाला आनंदाला काही कमी नाही, आनंदाला कमीच नाही. काय ते उणे आम्हा आनंदास, आता आम्हाला आनंदाला काय कमी आहे? तुझ्यासारखा माता पिता आहे, तुझी आमच्यावर कृपा आहे. आणि त्यामुळं आम्ही आता काय करणार? काय नाही, फक्त संत संगतीमध्ये राहून संत संगतीमध्ये सतत सतत नामघोष सतत कीर्तनाचा घोष करणार. आणि असाच नुसता नाही, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि शेऊ ब्रह्मरस आवडीने शेऊ ब्रह्मरस तुका म्हणीत. आता नुसता ब्रह्मरस प्रेमरस भक्तिरस आम्ही काय करू? सेवन करू पोटभर तृप्त होईपर्यंत. कारण किती तो सेवन केलं तरी तृप्त होतच नाही, आम्ही अखंड सेवन करत राहू. आणि हे सगळं तुझ्यामुळं घडलं देवा, तुझी कृपा झाली म्हणून म्हणून नाही काही चिंता. तूच आमचा माता पिता बहिणी बंधू आणि चुलता आणि का गोता सर्व ठाई पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तन, प्रवचन, कथा, पारायण असे वारकरी सांप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा, आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.